जिजाऊंच्या कार्याची वर्णावी किती महती, त्यांच्या प्रत्येक कृतीतूनच स्वराज्याची झाली स्वप्न निर्मिती। आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच उपस्थित असलेले माझे मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला राजमाता जिजाऊ यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे। तरी तुम्ही शांतपणे ऐकून घ्याल अशी मी आशा बाळगते। जिजाऊंचा जन्म महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड येथे 12 जानेवारी 1598 साली झाला। त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव तर आईचे नाव माळसाबाई उर्फ गिरिजाबाई असे होते। राजमाता जिजाऊ लहानपणापासूनच सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या। त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या। 1605 मध्ये जिजाऊंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला। लहानपणापासूनच जिजाऊंना अन्यायाविरुद्ध चीड होती। स्वराज्यासाठी त्यांना एक असा पुत्र हवा होता जो त्यांचे स्वप्न पूर्ण करेल, यासाठी त्यांनी तुळजाभवानीला प्रार्थना केली होती की कुळाला, देशाला, धर्माला अभिमान वाटेल असा पुत्र जन्माला येऊ दे। आणि जेव्हा शिवाजी महाराज जन्माला आले तेव्हा तुळजाभवानीला केलेल्या प्रार्थनेनुसार त्यांनी शिवबाणा घडवायला सुरुवात देखील केली। शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यावर त्यांच्या शिक्षणाकडे जिजाऊंनी पूर्ण लक्ष दिले। जिजाऊ म्हणजे शिवरायांच्या मस्तकावरती कल्पतरूची छाया होती। ज्या शिवरायांनी महाराष्ट्र घडविले त्या शिवरायांना या महान मातेने घडविले। जिजाऊ शिवबांना लहान वयातच उपदेश देत असत। राजमाता जिजाऊ खरोखरच एक आदर्श माता होत्या। शौर्य, न्याय, निर्भय, धैर्य, परोपकार, आत्मविश्वास, राष्ट्रप्रेम या सर्वांचे धडे देण्याचे व त्यांच्यात चांगले संस्कार रुजवण्याचे काम केले। ज्यांनी आपल्या स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यात देखील उतरविले त्या म्हणजे आपल्या राजमाता जिजाऊ। अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी बालवयातच शिवबांच्या हाती तलवार आणि ढाल दिली। राजमाता जिजाऊंनी शिवबांच्या मनात स्वधर्म, स्वदेश भावना, स्वातंत्र्यप्रेम जागृत केले। आज आपण शिवबांना जाणता राजा म्हणून ओळखतो ते फक्त आणि फक्त राजमाता जिजाऊ यांच्यामुळे। एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते। जय हिंद, जय भारत।